माय मराठी माय बोलीचं महा चॅनल जाने भक्तीचा जिवाणा तुझी दैवाचा पुतळा अनिक नये माझे मन हो का भक्ति जाने तो शुद्ध अनिक नये माझे मना हो का पंडित शहान विठाल 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 प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगाचे जगद्गुरु जगदवंदनीय साधू संत श्रीमंत वैराग्यमूर्ती देहोनिवासी तुकोबा राय यांच्या गाथ्यातील सुंदर असा चार चरणांचा सर्वांच्या पठांतरात असणारा अभंग आहे. चैतन्यभूषण पाषाणदूषण कथामृताशन जिजाई रमण देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु तुकोबा राय. जगाच्या पाठीवर तीन जगद्गुरु आणि बाकी सगळे जगद्गुरु. त्या जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगाद्वारे सांगितलं, जाने भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा. ज्याला भक्ती कळाली तो जाणणारा पाहिजे, नाहीतर मग भक्ती उस डोंगा परी रस नव्हे, डोंगाने काय भुरला सी वरली या सोंगा. वरल्या सोंगाची भक्ती म्हणजे बाह्यरंगाचा गंध आणि भगवंताला आवडणारी भक्ती म्हणजे अंतरंगातला रंग. म्हणून जगद्गुरु तुकोबारा या अभंगात सांगतात, बाबा जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो, लेकराचं दुःख आईला कळतं पण आईचं दुःख लेकराला कळत नाही. लेकराचं दुःख आईला कळतं म्हणून आई जिव्हाळा आणि लेकरू भक्ती, तसं परमार्थ आहे. ज्या संतांना देव कळाला त्याच संतांना जिव्हाळा प्राप्त झाला, ज्या संतांना देवच कळाला नाही तर जिव्हाळा कुठला प्राप्त होईल. मग कधी कळतं, कळो येईल अंतकाळी प्राण प्रणायाचे वेळी मग असावे जवळी. मग त्यावेळी देव म्हणतो, वेळ संपून गेली आता कसं जवळ येईल, येता येत नाही देवालाही. म्हणून तुकोबारा या अभंगात जिव्हाळा हा शब्द खूप मोलाचा शब्द आहे महाराज. पहिल्या चरणामध्ये आहे जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. जे भक्तीला जाणतो त्याला जिव्हाळा निर्माण होतो आणि तोच व्यक्ती संत म्हणून एक मूर्तीरूपे उभा राहतो. तुकोबाराय म्हणतात, जिव्हाळा जाणला भक्ती जाणली मूर्तीरूपे उभा राहिलो अनेक नये माझे मना चाली अहंकाराची सुरुवात. हो का पंडित शाना, माझ्यासारखा पंडितच नाही, माझ्यासारखा विद्वान नाही, माझ्यासारखा ज्ञानी नाही. जडला अहंकार झाला परमार्थ केलेला गार. तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, नामरूपी जडले चित्त. ज्याने अहंकार पाठीमागे सोडला आणि पुढे गेला त्याचं चित्त संसारात नसतं, त्याचं चित्त भगवंताच्या चरणावर असतं. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. मी माणूस नाही, मी त्याचा सेवक आहे. मी माणूस नाही, त्याचा नौकर आहे. मी माणूस नाही, तो मी कर्जदार आहे आणि तो सावकार आहे. एवढं चित्त त्याच्या चरणावर जडावं लागतं. म्हणून नामरूपी, अरे तुझ्या रूपालाच आमचं चित्त जडलं नाही, तुझ्या भावाला जडलं, रूपाला जडलं. आणि खरं सांगू देवा, तुझ्या मूर्तीला सुद्धा आमचं रूप चित्त जडलं. म्हणून मरावे परी कीर्ती रूपी उरावे, एवढं आमचं तुझ्यावर प्रेम निर्माण झालं. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, बाबा नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. काय केलास
आता कुणी म्हणत ना एवढं देवाला आपलंस करण्यासाठी त्याला काय दिला, त्याने तुझ्याकडून काय घेतलं, त्याला काय पाहिजे तुझ्याकडलं, अरे हे सगळं नासकाय आणि त्याला द्यायचंय काय? देह सगळा नासकाय, शरीर सगळं नासकाय, शरीर देवाला आवडत नाही का? तर त्यानेच दिलेलं शरीर आहे, देवाने दिलेलं आपल्याला शरीर आहे, त्याला माहीत आहे नासकाय मला आवडत नाही, मग देवाला याच्यातलं आवडलंय काय? तुकोबाराय म्हणतात या शरीरातलं साडेतीन हाताच्या देहामधलं देवा तुला काय आवडलं रे? तुका म्हणे नवविधा भक्ती जाणे तो शुद्ध, आम्हाला काय आवडतो? खऱ्या धर्माला घेऊन चालतो, खऱ्या देवाची सेवा करतो, ज्याला धर्म कळाला त्याला देव कळाला तो भक्त आम्हाला आवडतो. धर्म कळावा लागतो, धर्माचे चार पाय, तीन गळून गेले ना सत्याचा कायम राहिला. तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य घातली या भय नरका जाणे. तीन पाय आमच्या अगोदर गळून गेले, एका पायावर आमचा उभा आहे धर्म, तो पाय म्हणजे सत्याचा आहे. जे सत्य असेल ते टिकेल, आणि जे सत्य नसेल ते जसं कोरोनात जी काही लोक गेली ती गेलीत, गेलीच ते आले का? नाही गेले. आपण कोरोनातून जाऊन शिल्लक राहिलो म्हणजे आपण सत्याचा पाय आपला उभा आहे म्हणायचं. विठाला 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 सत्याचा पाय उभा आपला असल्यामुळे सुंदर हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे खंडरगुळी. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी चालत असलेला नाम यज्ञ सोहळा वर्ष 35वे वर्ष, 32वे वर्ष, 32व्या वर्षामध्ये मला वाटतं ही माझी 5व्या वर्षात शेवाय. योगा योग आहे मध्ये रिकाम्या जागा भरा गेल्या. खर तरी हा नामयज्ञ सोहळा दत्त भगवंताच्या कृपेने चालतो, पण निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माणूस एक निमित्त कारण असतो. आणि खरं सांगू का, जेथे मला महिला सप्ताह होतो तिथला खूप सप्ताह आवडतो, काय आहे माहिती नाही, पण काय गुण आहे की कसलाही असो, मग ते छोटा असो मोठा असो, सप्ताह छोटा मोठा नसतो, का तर त्यामध्ये भगवंतच असतो. दररोज कीर्तन करणं वेगळं वाटतं, आणि महिला सप्ताह म्हणले की मला थोडं वेगळंच वाटतं, म्हणजे माझ्या जातीचे मला भेटले असं वाटतं थोडक्यात. हा आमचे डॉक्टर साहेब खूप याच्यातून जिवंत राहिले, म्हणजे ही भगवंताची पोच पावते. राहिलेल्या आयुष्यामध्ये फक्त भजन करायचंय. भजन देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला वाटा बाधिकेचा. जे आयुष्य कोरोनामधून बाकी शिल्लक राहिलं ना, ते फक्त भगवंत दत्तानी ठेवलं, का तर माझी सेवा तुझ्याकडून करून घ्यायची आहे. आणि आमच्या डॉक्टर साहेबाला पाठिंबा आमच्या हरिभक्त परायण अशोक महाराज पाटील, तळमळ आहे परमार्थाविषयी महाराज, म्हणून जाणे भक्तीचा जिव्हाळा. परमार्थाविषयी माणसाला तळमळ असला पाहिजे, पण एकट्याची तळमळ असून चालते का? नाही, तुमचा सर्वांचा पाठिंबा असला पाहिजे. आणि जर तुम्ही पाठिंबा दिला तरच हे कार्य घडणार आहे, तुम्ही पाठिंबा नाही दिला तर हे कार्य घडणार नाही महाराज. म्हणून तुमच्या सर्वांचा पाठिंबा असला की एखादा व्यक्ती पुढे पळतो. पळणाऱ्या व्यक्तीला पाठिंब्याची गरज असते, आणि पळणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा नाही दिला, माघारी खेचला तर तो व्यक्ती पळत नसतो. म्हणून आमचे असे महाराज पाटील, तेही खूप तळमळीचा परमार्थ आहे. आमच्या ताईसाहेब, आता खरं तरी ताईसाहेबाचं नातं, माझं नातं मला वाटतं पूर्वजन्माचं काहीतरी, एकतर माई लेकीचं असेल किंवा बहिणी बहिणीचं आलेल असेल, काय देव जाणे काही कळत नाही, पण जिव्हाळा एवढा निर्माण होतो. हंडरगुळी म्हणलं की आता आम्हाला आमची माणसं भेटतात, आमची माणसं पाहायला मिळतात, हा एक वोग निर्माण होतो. आणि जिथून वोग निर्माण होतो ना, मग ती मूर्ती बाह्यरंगाला नसती महाराज, ती मूर्ती अंतरंगाला असते. म्हणून त्या अंतरंग सोहळ्यामध्येही तुम्ही सर्वजण माझ्या माता भगिनी टाळ घेऊन आज उभा आहेत. ताई आहेत आमच्या हरिभक्त पारायण बायना ताई आहेत, आमच्या हरिभक्त पारायण गान कोकिळा शीतलताई सुरणार आहेत, तेही आता कीर्तन करू लागलेत. छान आहे, माणसांनी प्रगती करावी. आणि दुसरी गोष्ट, आमचे बावगीर महाराज आहेत, तेही महाराज मस्त गातात. शिवछत्रपती शिवाजी महाराजासारख्या मोछ्या दिसलेल्या आहेत, अशा तंदुरुस्त नंबर गातात. त्याच्या बाजूला आमचे भाऊ आहेत, आणि माझा भाचा मृदंगाचार्य तोही सुंदर
इथं तुमच्या गावामध्ये 2-3 वर्ष झालं सेवा करतो आहे, तोही सुंदर मृदंग वाजवतो, आमचे बाबा हार्मोनियमचे साथ करतात, त्यांनाही धन्यवाद. आणि पूर्वी कसं होतं, कुठला महाराज कसला महाराज कोण महाराज हा लोकांना माहिती नव्हता. कोणीतरी पत्ता सांगायचा आणि त्या पत्त्यावर त्या महाराजाचा नंबर काढायचा आणि फोन करायचा आणि त्यांची तारीख घ्यायची. पण आज तसं राहिलं नाही. यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा, झी टॉकीजच्या माध्यमातून म्हणा, आणि आता प्रत्येकाच्या मोबाईल हातामध्ये झालेला आहे, त्याच्यामुळं चॅनलवाल्याचं नाव घेतलं तरी कीर्तनकार पाहता येतो आणि कीर्तनकारचं नाव घेतलं तरी कीर्तनकार पाहता येतो. म्हणून आमचे आज इथं शूटिंगसाठी आमचे माय बोली चॅनलचे माय मराठी दादा शूटिंग करतात, त्यांचंही चॅनल भरभरून असं चालावं, उदंड आयुष्य त्यांना मिळावं. आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये अगोदर नाव घेता क्षणी माय बोली चॅनल अगोदर प्रस्तुत व्हावं म्हणून दत्त भगवंताच्या चरणी त्यांनाही वंदन करून त्यांच्याही चॅनलसाठी आपण सर्वांनी एक बार जोरदार टाळ्या वाजवू. हला विठाला 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 अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या सेवेसाठी सुंदर असं साऊंड सिस्टम आहे, त्यांनाही धन्यवाद. आणि सेवेला सुरुवात. जाणे भक्तीचा जिवाळा, तुकोबाराय सांगतात. आता थोडासा कथा चालू आहे माझी, दररोज कीर्तन असल्यामुळं आवाज थोडा बसलेला आहे, थोडं सर्वांनी सांभाळून घ्या. हां, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय सांगतात, माझे बंधुराजी इथं कीर्तनासाठी आज यावर्षी तुमच्या गावात आलेले आहेत, कथेला आले होते, आज सोबत आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. अभंग तुकोबारायांचा आहे, जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा. आणखीन एक मुक्ताबाई गात होती, तिलाही धन्यवाद. तुकोबाराय सांगतात की बाबा ज्याला जाण आहे त्याला संसार कळतो, ज्याला जाण आहे त्यालाच भक्ती कळते, ज्याला जाण नाही त्याला संसार कळत नाही, ज्याला जाण नाही त्याला भक्तीही कळत नाही. म्हणून अगोदर माणूस म्हणून माणसाची माणुसकी कळाली पाहिजे. माणसाला माणूस जर होता नाही आलं तर त्या माणसाला काहीच होता आलं नाही, आणि जरी काही झाला तरी त्याचा अर्थार्थी अर्थ शिल्लक काहीच राहत नाही. जसं माणसाच्या विषयांची काही आवड असते, बघा, शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे आणि गंध आहे. 5 शब्द आहेत म्हणजे 5 अनुकरण आहेत. पहिला आहे शब्द, दुसरा आहे स्पर्श, तिसरा आहे रूप, चौथा आहे रस आणि 5वा आहे गंध. पण गंधाला भुलून भुंगा मरून गेला, रसाला भुलून मासा मरून गेला, रूपाला भुलून पतंग निघून गेला. आणि खरं सांगू स्पर्श विचार केला तर या हाताचा स्पर्श आहे, हे हात स्पर्शासाठी, हे हात समोर आले पाहिजे. पण खरं सांगू शब्द म्हणलं तर बोलण्यासाठी मुख पुढे आलं पाहिजे. देवाला स्पर्श आवडत नाही, देवाला रस आवडत नाही, देवाला रूप आवडत नाही, देवाला गंध आवडत नाही, पण देवाला भक्ताच्या मुखातला शब्द मात्र आवडल्याशिवाय राहत नाही. म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. अगोदर माणसानं माणसाचं बोलणं योग्य असलं पाहिजे. अरे जगामध्ये माती धरला तर सोनं होईल, पण तुला बोलता येतं का? बोलता आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपल्याला बोलता येतं ना, त्यावेळेसच माती धरल्यानंतर सोनं होतं. म्हणून तुकोबाराय सांगतात शब्द हा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि शब्दाची प्रक्रिया किंवा क्रिया आतून येते, ते कोणताही शब्द असू द्या, कडवट असू द्या, मधुर असू द्या, गोड असू द्या. आणि शब्द जर आपला कडवट आला असेल तर माणसं तुटतात, शब्द जर आपला कडवट असेल तर भगवंत तुटतो, शब्द जर आपला गोड असेल तर माणसं जोडली जातात, आणि शब्द जर आपला गोड असेल तर देव जोडला जातो. म्हणून शब्द महत्त्वाचा आहे. पण शब्द जर असेल आमचा महत्त्वाचा, भगवंतापर्यंत पोहोचलेला असेल, तर ते शब्दामुळे आम्हाला काय प्राप्त होतं? हरी आला हातात, हरी आला हातात, हरी आ
म्हणतात शब्दच गोड असेल तर राजा, शब्दच गोड असल्यानंतर स्पर्श झालाच, कुणाचा? देवाचा आणि आपला. मग आपल्याला गरज कुणाची आहे? देवाचीच आहे ना. देव सखा जरी जग अवघी कृपा करी, आणि ज्याचा देव सखा नाही जग त्याच्यावर कृपा करत नाही, लक्ष द्या. म्हणून शब्दामुळे देव आला हाता. मग कैसी भय नाही, चिंता नाही, बस झाला स्पर्श. म्हणून दोन विषयाची आपल्याला गरज आहे. तुकोबार आहे सांगतात, मी सांगत नाही. दोन विषय ज्यांनी प्राप्त केले त्याला बाकी विषय गोळा करायची गरजच नाही महाराज. मग सुख दुःख तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे माणसाला, पण प्रत्येकाचं दुःखही वेगळं नाही. प्रत्येकाचं सुख सारखं आहे पण दुःख मात्र वेगळं आहे. पांडवाच्या कुळामध्ये असणारी कोणती काय वेडी होती का देवाला दुःख मागायला? हा, आपण म्हणतो बाईला कळालं नाही देवाला दुःख मागितले. आपण कधी देवाला दुःखच मागत नाही, सुखच मागतो, सुखच मागतो. पण बघा, संतांनी देवाला मागत असताना सुद्धा सुख मागितलं नाही, स्वतःसाठी मागितलं नाही. का? त्यांनी संतांनी स्वतःचा विचार केला नाही, पण दुसऱ्याचा विचार मात्र जरूर केला. तुकोबार सांगतात, स्वतःसाठी जे मागतात त्याला भीक मानलं जात, परिवारासाठी मागतात त्याला दान मानलं जात. पण ज्ञानोबा श्रीजीने भीक दाते, श्रीजीने भीक दाते, म्हणून तुकोबार हे सांगतात देवाला जे स्वतःसाठी आम्ही कधी मागत नाही, हात पसरी देणे धिक्क त्याचे. म्हणून स्वतःसाठी मागितलं त्याला भीक मानलं जातं, परिवारासाठी मागितलं त्याला दान मानलं जातं. पण माऊलीनं सांगितलं मला स्वतःसाठी मागायचं नाही, परिवारासाठी सुद्धा मागायचं नाही, पण विश्वासाठी मागितल्याशिवाय राहायचं नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान. विश्वासाठी काय मागतो? पसाय दान मागतो. आता विश्वात्मके देवे. पण संत इथंच थांबले नाही, माझ्या नामदेवरायाने मागितलं अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. म्हणून स्वतःसाठी आम्हाला काही नकोय, पण आम्हाला आमच्या विश्वासाठी, आमच्या जगासाठी, आमच्या या मानवासाठी मात्र आम्हाला ते गरजेचं आहे. म्हणून तुकोबार म्हणतात यात माणसं, माणूस म्हणून जन्माला आला, सुख सर्वांचं सारखं आहे पण दुःख मात्र प्रत्येकांचं वेगळं वेगळं आहे. पण सुख ही याच जीवाला भोगावं लागतं आणि दुःखही याच जीवाला भोगावं लागतं. सुख भोगल्याशिवाय दुःख मिळत नाही, दुःख भोगल्याशिवाय सुख मिळत नाही. कैकईनं दुःख मागितलं, इथून बाहेर निघालते मी. कैकई सांगते, दुःख मे स्मरण सब कोई करे, सुख मे करे न कोई, दुःख मे स्मरण सब कोई करे, सुख मे करे न कोई, सुख मे स्मरण करे तो दुख काहे कोई. म्हणते दुःखच माणसाला नसल, दुःख मागून घ्या. दुःख मागितलं तर माणूस दुःखातही देवाचं नाव घेईल आणि सुखातही नाव घेईल. का? दुःख असेल तर देव जवळ राहील आणि सुख असेल तर देव आपल्यापासून दूर जाईल.
म्हणून सुख भोगण्यासाठी यालाच यावं लागतं आणि दुःखही भोगण्यासाठी या जीवालाच यावं लागतं, यावंच लागतं. ज्ञानोपाय सांगतात आगा कर्मा भजावे तया सुख दुःखी फळावे तरी भोगावया यावे देहा. एका साडेतीन हाताचा देह तुला घेऊन जन्माला यावं लागणार आहे, सुखही भोगावं लागणार आहे आणि दुःखही भोगावंच लागणार आहे. पण तुकोबार आहे म्हणतात ज्या संतांनी सुख आणि दुःख समान मानलं, संतांनी कधी दुःखाचा विचार केला नाही, संतांनी सुखाचाही विचार केला नाही, संतांना एवढंच अनुभव यायचा एवढाच अनुभव वाटायचा म्हणून अनुभव आले अंगा तोची या जगा देतसे. संत सांगायचे सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा एका पांडुरंगा वाचून. या विश्वामध्ये या मृत्यू लोकामध्ये या जगामध्ये सुखी जर कोण असेल तर फक्त एक देव आहे, बाकी सगळे दुःखी आहेत महाराज, सगळे दुःखी आहेत. मग जो सुखी आहे त्याच्यावर जीव लाव, जो सुखी आहे त्याला आपला कर, जो सुखी आहे त्याच्याशी नातं जोड, जो सुखीच आहे त्याच्याजवळ राहण्याचा प्रयत्न कर. तुकोबार आहे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगा. सांगतात राजा
जाने भक्तीचा जिवाळा, तोची दैवाचा पुतळा। आता दैवाचा पुतळा म्हणजे घरातला एखादाच व्यक्ती भजन करतो, अख्खं घरभार भजन करत नाही। आणि ज्या घरी अख्खं घरभार जरी करत असलं तर एक जण येताना बाकीच्याला वेळ मिळत नाही असं असतं। प्रत्येक घरभार भजन करता आपलं घर पूर्ण संप्रदायामध्ये आहे, पण प्रत्येकच दैवाचा पुतळा ठरत नाही महाराज, एखादाच दैवाचा पुतळा ठरतो। आणि जो दैवाचा पुतळा ठरतो तो अख्ख्या कुळाचा उद्धार करतो, अख्ख्या कुळाचा। पण दैवाचा पुतळा ठरण्याच्या अगोदर या देवाला देवपण घ्यायचं असेल तर छनी हातोड्याचा घाव खावा लागतो, तेव्हा मूर्ती रूपानं ते देव निर्माण होतो। डायरेक्ट मूर्ती अशीच नसते, मूर्ती बनवित असताना कारागिराच्या हाताने देव होण्यासाठी छनी हातोड्याचे घाव खावे लागतात, तेव्हा मूर्ती निर्माण होते। आणि त्या मूर्तीतला देव आपण रंगाला आणि रूपाला आणावं लागतं। आणीला रूपा बळे करुणी खळे हरिदास, जीवाची गरज आहे। तसं या जीवाला मूर्ती रूपे करण्यासाठी या आत्म्याची परमात्म्याला हाक मारण्याची गरज आहे। पण आता सध्या कलियुग आहे, कलियुगामध्ये खूप विचित्र आहे काही काही, म्हणजे सत्याला त्रास आहे आणि वाईटाचा जय जयकार आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। म्हणून तुकोबाराई सांगतात भक्तीचा जिव्हाळा कळाला आम्हाला, पण आम्हाला कष्ट सोसत नाहीत, आम्हाला त्रास घ्यावू वाटत नाही, म्हणून आम्हाला नकोय वाटते। पण अरे राजा, दैवाचा पुतळा हा प्रत्येक होत नाही, ज्याला होता येतं त्यानं मार्ग सोडायचा नाही। काही काही लोकांनी विचार केला आम्ही मार्ग धरून करावं काय, आम्ही मार्ग धरून करावं काय, एक अभंग आहे। आम्ही परमार्थ केला पण यश आम्हाला प्राप्त झालं नाही, परमार्थ आम्ही केला पण सुख आम्हाला प्राप्त झालं नाही, प्रपंच सोडून दिला परमार्थाची ओढ लागली पण दुःख मिळत असल्यामुळे परत परमार्थ सोडला आणि प्रपंचाची ओढ आम्ही निर्माण केली। दुःखाशिवाय सुखाची पावती नाही। धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार म्हणून नका डोळे धूर भरुणी राहू। कसा धुंद झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्री तो भाग्यवंत केला, कीर्तिवानाचा अपमान केला, चोरट्याचा बहुमान वाढविला। काय शब्द आहेत पा जनाबाईचे, मार्मिक मार्मिक शब्द। स्त्रिया पूर्वीपासूनच अग्रेसर आहेत हो कुठेही, हा पूर्वीपासूनच। तुम्हाला राग येईल कसं काय म्हणचाल। एका गावामध्ये असं दत्ताचं मंदिर होतं, म्हण
आता नवस देवाला गडी करतात का बाया करतात? कोण करते माय? बाया करतात. पण तिथं एक असं पुरुषच उठून देवाला नवस करायला गेला म्हण. 12 वर्ष लेकरू नव्हतं म्हण. आता लेकरू नसल्यावर लई तर हाऊस बायाला तर ते नवस करायची है की नाही राहते का? हा मग त्यानं म्हणला म्हण बाई तर काही नवसच करणार म्हणून बाईला लिगाडणं ग वाटलं म्हणला म्हण. आपणच जावं देवाला नवस करावं म्हण. देवाच्या पुढे गेला देवाला म्हणला म्हण हे देवा 12 वर्ष झालं लेकरू नाही म्हणला. लेकरू देशील का म्हणला? देवानं म्हणला देतो की म्हणला? देण्यासाठीच बसलो मी पण अगोदर काहीतरी घेतो ना मगच देतो म्हणला. घेसी तेव्हा देसी आईसा आससी उदार. मी अगोदर घेतोय मग देतोय. त्यानं म्हणलं आपल्याकडं काही नाही बाबा द्यायला म्हणला. बघ म्हणलं तुझ्याकडं काही तर असेल काही तर असेल बघ म्हणला. बघ बघ असं असं दोन्ही किशे चापचिल. किशे चापचल्यावर बी देवानं म्हणला देवाला म्हणला माईच्यान देवा एखादा रुपया सुद्धा नाही बघ म्हणला. देवानं म्हणला 1 रुपया मला चालत नाही 1 रुपया तुलाच लागते म्हणला. देव हुशार आहे चतुर तो शिरो म्हणे. मग परत म्हणला नाही नाही देवा म्हणला खरंच माझ्याजवळ काही नाही म्हणला. दिसील का नाही सांग म्हणला. देवानं म्हणला लईच का कुलती उलास बस खाली म्हणला. बसलं देवाच्या पुढे मांडी घालून. लाव ध्यान म्हणला देवानं. ध्यान लाव म्हणल्या म्हणल्या मांडी घातलं खाली देवाचं ध्यान लावलं. देवानं म्हणला आलंय आता आपल्या दारापर्यंत. आले आल्यानंतर देणं आपलं योग्यच आहे. देवानं समाधीस्थ थोडं केलं आणि केल्या केल्या त्याला आठवण आली म्हणला आपण काहीच केलं नव्हतं म्हणला. काम केलं नाही धंदा केलं नाही काहीच केलं नाही म्हणला. बापानंच 1 वर शेत घेतलं होतं म्हणला. बाप मेल्यावर न काही करता आपल्या नावावर आले की म्हणला. ह्याला द्यायला का चाललंय म्हणला. बापाचं शेत पैसे देऊन नावावर करावं लागत नाही का? करावं लागतंय. झोपले काय होय आपोआप येते ना का? पैसे द्यावं लागतंय. गरज नाही. त्याला ध्यान आलं पटकन 1 वर शेत आहे म्हणलं आपल्या बापाचं आणि ते न काही करता आपल्या नावावर आले म्हणला. देवा म्हणला आली बघा आठवण आली बघा आठवण आली बघा आठवण. देवानं म्हणला कशाची आठवण आली? काय तुझ्याकडं? आठवलं देवा म्हणला हे सोनं नाही चांदी नाही पैसा नाही अडका नाही धन नाही दौलत नाही काय नाही पण खरं सांगू का? बापानं कमवलेलं 1 वर शेत आहे म्हणला. तेवढं 1 शेत आहे. देवानं म्हणला दे मग बटईनं म्हणलं मला. दे बटईनं. हो देतो म्हणला देवा. पण किती वर्षाचं देव म्हणला. पण म्हणलं नाही बाईला विचारून येतो म्हणून. आता त्याच्या बापाचं होतं कशाला म्हणतो बाईला विचारतो. दुसरं काही द्यायचं असतं तर म्हणलं असतं तिला जाऊन जरा विचारून येतो. आता कुणीकडं तिला म्हणत्यात कुठं बायकू म्हणत्यात आणि ते लग्ना बाउंड्रीवर गेलं का बारदाना म्हणत्यात. मला तर कळालंच नाही. हा ज्याच्या घरी गेलो ती चहा पाणी असं पाणी दिलं बसलो जेवण म्हणलं नाही कीर्तन झाल्यावर आणि आली आपल्या तर चहा घेऊन कोण येत आहे बाया चित्त की असं चहा घेऊन आली ती माय चहा दिली चहा प्याला. मग त्याला वाटलं बायकू जरा दिकणी होती चांगली. हा म्हणला ताई म्हणलं आमच्या घरी तुमचा पहिलाच प्रवेश आहे म्हणलं. पहिलीच सेवा आहे आमच्या गावामध्ये. हो महाराज तुमच्या गावात पहिले. ह्या काही बघितलो का आमचा बारदाना म्हणलं. मला कळच ना बारदाना म्हणल्यावर. आता कुठं दिसं बी नाही गेला सगळं आरशीशी घर कुठला बारदाना हुडकू आता म्हणलं. गप्पच बसले. तू बघ बघलं तोंडाकडं माझ्या दोघं बी नवरा बायको अजून मी बघायच ताई. मी म्हणले महाराज मला कळालंच नाही म्हणलं. ह्यो काय ही बाई ही बारदाना आहे माझा म्हणलं. मी म्हणले महाराज बारदाना कसं काय? आमच्याकडे बारदानाच म्हणतात म्हणलं. आमच्याकडे पोत्याला म्हणतात म्हणलं बारदाना शेंगा भरा सोयाबीन भरा. त्यानं का म्हणलं माहित आहे का? ही बी तसाच आहे बारदाना 24 तास भरतच राहत आहे म्हणलं. विठालावी ठालावी 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 म्हणजे खात जागा खात जागा. त्याला बारदाना म्हणायचा. आता असं म्हणत जावा ज्याचे ज्याचे आल्यात त्यांनी ए बारदाना म्हणायचा उद्यापासून. हा तस त्याला आठवण आली. देवा म्हणला बापाचं 1 वर नाव न काही शेती 1 वर काही न करता माझ्या नावावर आले म्हणला. ठीक आहे म्हणला. मग ती पटईनं म्हणला देवानं पण देवा किती वर्षाचं द्यावं लागेल म्हणलं ह्यानं. हा देवानं सरासरी असा 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 असं केला. देवानं बी म्हणला हेवक म्हणलं आता 4-6 महिने भाव बसायला जाईल म्हणला. 4-6 महिने पुन्हा तुझा भाव जर माझ्यावर असेल खरं तुझी भक्ती जिव्हाळा प्रेम असेल तर मग होईल म्हणला. व
लेकरू झाले की मग जरा थोडं रांगल म्हणला, थोडं भिंतीला धरून चालेल म्हणला, असं सरासरी 3 वर्षाचं तर शेत मला बटीनं द्यावं लागेल म्हणला. दिलं म्हणला देवाला म्हणला, दिलो म्हणला देवा, ठीक आहे म्हणला. मग लिहून फिवून काही घ्यायची काय गरज नाही म्हणलं, जा आता बिंदास्त म्हणलं. घरी आलं, उन्हाळ्याचे दिवस विचार केलं, सगळ्याला म्हणलं देवाला शेत दिलावं एक करभर, देवाला शेत दिलावं एक करभर बटीनं, देवाला शेत दिलावं एक करभर बटीनं. गावात सांगत हिंडलं. आता काही लोक भामटे म्हणू लागले, काही येड लागले म्हणाले, काही येडं झाले म्हणाले, ह्याचं काय खरं आहे गं असं म्हणलं. पण उन्हाळ्यात काय घालतात ती पाळ्या, पाळ्या घालायच्या टायमाला देवाकडे गेलं आणि देवाला म्हणलं आता देवा घेतो म्हणला पाळी घालून, मिरगाला पाऊस पडल्या पटकने पेरणी करून घ्यायला येते म्हणला. पण देवा त्या रानात पेरल्यावर आता कसकसं वाटणी करावं म्हणलं देवाला. देवानं म्हणला काही नाही म्हणलं, आज कर म्हणला, आता तुझं पहिलं वर्ष आहे म्हणला मला दिलं असं, मी आजपर्यंत कुणाचं शेत घ्यायला नाही म्हणला, तुझंच घेतलं म्हणला, ते मी तुझ्याकडे काही नाही म्हणलं. आता पहिले केसं विकले जात होते का सांगा बरं बायानो, माय केसं हां. आणि आता या 2 वर्षात केसं घेऊन भांडे घेऊन आल्या म्हणून तर कोरोना आला, भांडेसुद्धा बाया वापरणं आता ते निघून चालल्या आता, बरोबर आहे का नाही. केसं कधीच विकले जात नव्हते, पहिल्या काळ पहिली वेळ आहे डोक्याची केस विकायची, म्हणून रोगाचा प्रतिकार शक्ती वाढली. माणसं निघून चालली आणि त्या डोक्याच्या केसाला काय घेऊन बसला, उपयोग नाही. जे अधर्म घडतो तिथं धर्म बुडतो. अधर्म घडायला सुरुवात झाली की धर्म बुडायला सुरुवात होतो 100%. तसं पहिलीच वेळ आहे म्हणला, ठीक आहे म्हणला देवा, जातो म्हणला. मग कसं, देवानं म्हणला जाऊ दे असं कर म्हणला, खाल्ला भाग मला दिन वरला भाग तू घे म्हणलं देवान. सहजच म्हणला देवानं, खाल्ला भाग मला दी आणि वरला भाग तू घे म्हणला. ह्यानं आलं, रात्रभर विचार केलं, 4 दिवस 2 महिने केलं, मिरगाला पाऊस पडलं, नंबर 1 एकरभर ज्वारी पेरलं. ज्वारी पडली आता देवाच्या कृपेची ज्वारी म्हणजे असं असं मोठं मोठं कणीस पडलं. सगळे शेंडे खोडलं, ट्रॅक्टर भरलं, घरी आणून अंगणात टाकलं आणि सगळा कडबा उपसून घेतलं आणि देवाच्या मंदिरासमोर आणून रचलं. देवानं म्हणला आपण खातो चांगा चुंगा आणि मला देतो लांगा लुंगा म्हणला. देवानं फसलो की म्हणला, आता का करावं म्हणला. दुसऱ्या वर्षी गेलं पाळी घालतो देवा पेरतो म्हणून, दुसऱ्या दिवशी बी देवाला लगेच म्हणलं देवा आता या वर्षी कशी वाटणी म्हणलं. देवाला म्हणलं लगेच, देवानं म्हणलं आता गेल्या वर्षी फसला म्हणला, आता या वर्षी वरला भाग मला आणून दिन, खाल्ला भाग तू घे म्हणलं. आलं, विचार केला आता का पेरावं का पेरावं का पेरावं का पेरावं म्हणलं. भुईमुगाच्या शेंगाच पेरलं 1 एकरभर, सगळ्या शेंगा खाल्ला भाग काढून घेतला आणि यालाचा ढिगारा देवाच्या मंदिरासमोर आणून लावलं. तथा असतो म्हणला. देवानं म्हणला याही वर्षी फसलो म्हणला 1 वर्ष. पण देव बी हुशार होता. देवानं म्हणला पट्ट्या आजू 1 वर्ष तुझे माझे गाठ आहे म्हणला. ठीक आहे म्हणला. तिसऱ्या वर्षी गेलं देवाकडे. देवा म्हणला आता पाळी घालून घेतून लगेच मिरगाला पेरतो, आता या वर्षी कसं. देवानं म्हणला आता आपण असं बदलाव म्हणला, 2 वर्ष हे न खाल्ले म्हणला, 2 वर्षाचा कडता आता आपण या वर्षी काढून घेऊ म्हणला. खाल्लाय भाग मला चालून दे म्हणला आणि वरलाय भाग मला चालून दे म्हणला देवानं. बरोबर आहे बाबा म्हणला. घरी आला, विचार केला, मिरगापर्यंत काय करावं काय करावं काय करावं म्हणलं. 1 एकरभर मका पेरलं. मका मकला कणीस कुठं राहतंय, खाली बी नसतंय वरी बी नसतंय, मध्य भागातूनच बाहेर निघतंय. त्यांना सगळे कणस काढून घेतलं आणि खाल्ला तुकडा पडलं वरला तुकडा पडलं आणि आणून देवाच्या दरबारापुरी ढिगारा लावलं मोठा लट. देवानं म्हणला त्याच्या बायला या वर्षी मी फशिवलंच म्हणला, किती चतुर आहे म्हणला माझ्यापेक्षा. गेला देवाच्या पुढे, देवा म्हणला लेकरू बी झालं, 3 वर्षाचं झालं, 3 वर्षाचं तुला दिलो, तुझी माझी फिटामुट झाली, आता पुढच्या वर्षी एकटा पट्ट्या लोकाला घेऊन पेरतो म्हणलं. देवालाच म्हणला. देवानं म्हणला अरे राजा, तुला देण्याची जाण होती, तुझ्या जिव्हाळ्याची मला जाण होती, तुला जन्म देण्याची सुद्धा मलाच जाण होती, पण एवढा चतुर्दैवाचा पुतळा होचिल याची मात्र मला जाण नव्हती. म्हणून जरी राहे बुद्धी याचे पायी, मी देणारा दाता आहे, मी घेणारा दाता नाही. अरे मीच तुला देतो, मीच निर्मिले हे विश्व, मी काय घेणार आहे. मला काही नको, तुझ्या अंतकरणातला भाव पाहिजे. पण या कलियुगामध्ये अंतकरणातला भाव चालत नाही. म्हणून पुण्यवंत जो होता तो पाताळात गाडला, त्याचं नाव बळी. दारिद्र्य ते भाग्यवंत केला
आज जिथं भागवत कथा असेल तिथं सुदामा ब्राह्मणाची कथा ऐकून सगळा परिसर रडतोय महाराज. सुदामा ब्राह्मणाकडे काय होतं? काहीच नव्हतं, दारिद्र्य होता. मुष्टीभर पोहे घेऊन भगवंताला भेटण्यासाठी गेला. बालपणीचा माझा मित्र आहे, पण भगवंतानं मुष्टीभर पोहे घेतले आणि सुवर्णाचा गाव करून दिला. हे देवाचं दैवत आहे म्हणून दारिद्र्य तो भाग्यवंत केला. कीर्तिमानाचा अपमान केला. दानशूर सगळ्यात कर्ण होता, कर्णासारखा दानशूर नव्हता. कर्णासारखा दानशूर होत नव्हता म्हणून त्या अपमान केला, कर्णाचा अपमान केला. आणि खरं सांगू, कर्णाचा अपमान केल्यानंतर वाल्या कोळ्याचा मान वाढविला, बहुमान वाढविला. कुणाचा? वाल्याचा. शेवटी तसं वाल्याचा वाल्मिक ऋषी केला, पण देवा तुझा खेळ कोणाला नाही कळला. एवढा तू चतुर आहेस रे खेळातला खेळाडू, पण खरं सांगू देवा, जे खरी भक्ती करतो ना त्याला धर्म कळतो, त्याला जात कळत नाही. जे खरी भक्ती करतो त्याला देव कोणता आहे कळत नाही, भाव निर्माण होतो. पण खरं सांगू देवा, जे खरंच खरी भक्ती करतो तो देवही पाहत नाही, भावही पाहत नाही, केवळ जिव्हाळा पाहतो, जिव्हाळा. आणि ते जिव्हाळा पाहून काय करतो? कंठी प्रेमदाटे नैनी निरलोटे, 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 कंठी प्रेमदाटे नैनी निरलोटे. हृदय प्रगट राम रूप, राम रूप राम रूप, हृदय प्रगट राम रूप, राम रूप राम रूप, मग राम नामे उपजे आवारी, सुख घडो घाडी पाडू लागे. काय होतं पहा, कंठी प्रेम दाटे, कंठातून प्रेम दाटून येत. कसलं प्रेम दाटून येत? तुकोबाराय त्याचंही उत्तर अभंगामध्ये सांगितलं, कन्या सासुऱ्याशी जाये मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसे की शिवा. एवढा कंठ, आईचा कंठ कसा दाटून येतो? मुलगी सासरीच निघाली की येतो का नाही? बापाचाही कंठ दाटून येतो, पण बाप आडोशाला जाऊन रडतो आणि आई मात्र समाजात रडते. फरक एवढाच आहे, पण कंठ दाटून येतो. गाणंसुद्धा लावलं जातं बघा, कंठ दाटून येतो. हा, तसं तुकोबाराय सांगतात, जिव्हाळा निर्माण झाला, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. मग नैनी नीर कसा लोटतो? कासवाची पिल्ले दृष्टी त्याची मोठी जावं त्याच्या पोटी, तेव्हाकडे कासवाच्या जन्माला जाऊन बघावं लागतं. कासवाच्या लेकर, कासविनीच्या लेकरानं कासवीनीकडे पाहिलं की त्याचं पोट भरतं, बरोबर आहे? म्हणून कासवाची पिल्ले दृष्टी त्याची मोठी, न तसं नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप, मोराचं लांडुरीचं जीवन, मोराचं आणि लांडुरीचं जीवन. असं प्रेम दाटून येतं महाराज, त्या दाटलेल्या प्रेमापोटीची उत्पत्ती होते, त्याला जीवन म्हणतात. जीवन, अरे जीवन जगता आलं पाहिजे, जीवन कसं जगावं हे कळालं पाहिजे. आणि जोपर्यंत याच दोन गोष्टी कळत नाही तोपर्यंत आपल्याला बाकी काहीच कळत नाही. म्हणून कंठात प्रेम दाटलं, नैनात नीर नाटलं, पण खरं सांगू हृदयात प्रगटलं राम रूप. हे आमचं जिव्हाळ आहे, हे आमची भक्ती आहे.
म्हणून आम्ही हे भक्ती करतो. बळीला पाताळात घातलं, पुण्यवंत पाताळा लोकी नेला. पण खरं सांगू, त्या बळीच्या पोटी सुद्धा एक विरोचन नावाचा पुत्र जन्माला आलेला होता. प्रल्हादाच्या पोटी विरोचन नावाचा पुत्र जन्माला आले होता. त्याच्या 3 पिढ्या गेल्या आणि शेवटी विरोचन नावाचा एक पुत्र जन्माला आला. जन्माला आल्यानंतर त्या विरोचन एका देशाचा राजा झाला. त्याला राज्य मिळालं, देश मिळाला. एक जसं आपण म्हणतो, भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत, तसं एका देशाचा राजा तो विरोचन झाला. आणि कौरव पांडवाच्या युद्धामध्ये मृत्युमुखी जाग्यावर पडला. मृत्युमुखी पडल्यानंतर त्याच्या पत्नीला 33 कोटी देवानी वचन दिलेलं होतं, आशीर्वाद दिलेला होता. तुम्ही जे आज टाळ घेऊन उभा टाकलात ना, हे कुठंतरी तुमचं पुण्य आहे म्हणून टाकलात. आणि आपलं समजायचं, आपल्याला टाळ वाजवता येत असून जर आपण खाली बसलो तर आपण समजायचं कुठलं तर पाप किंचित उभा झालंय. हा, समजायचं आपण. तसं त्याच्या पत्नीला 33 कोटी देवांना मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिलेला होता. बाई, ज्या दिवशी तुझा मालक जाईल म्हणजे मरल, त्या दिवशी तुला त्याच्यासोबत सती जाण्याचा योग येईल. फक्त तुला हात जोडून आरे देवा म्हणावं लागेल. आणि त्या युद्धामध्ये पती मृत्युमुखी पडला. आणि पडल्यानंतर हिला सगळी देव म्हणू लागले, बाई आता तुला सती जाण्याचा योग आहे, तू जा. तिनं म्हणली, मला देवानं वरदान दिलेलं आहे म्हणून पूर्वीचे माणसं योग असं हातपाठीमाग करून चलतात. बघा काय काय चालतात का. तिनं म्हणली, आता सगळ्यात झैन कौरव पांडवाचं युद्धामध्ये का लोक थोडं होतं का, किती तर अक्ष येऊनही लोक होत. पण मी जर पुढे हात करून हात जोडले तर याच्यासोबत मला सती जावं लागल. आणि मी जर गेले तर माझ्या पोटामध्ये 4 महिन्याचा गर्भ वाढतय. मग माझ्या पोटी पुत्र जन्माला येणारा माझ्या बरोबर जाईल ना. म्हणून संसारातलं प्रेम लटकाय, लक्ष द्या. आपलं प्रेम काही दिवस आपल्या पतीवर असतं, आपलं प्रेम काही दिवस आपल्या पुत्रावर असतं, आणि आपलं प्रेम काही दिवस नातवावर असतं. आणि म्हातारपणाला तिन्ही बदलत्यात, बरोबर आहे का. बघा म्हातार होऊन नातू पोरग बदलत, नातू बदलतो, नवरा बदलतो. मग बाई म्हणते, नवऱ्यासाठी बक्कळ केले ना, सोडून दिले, हे की नाही. पुन्हा म्हणते, पोरासाठी तर त्याच्याहून भरपूर केले पण नादत सोडले. आणि पुन्हा म्हणते, नाताला तर का बघा मला घ्यायला येत नव्हतं, चालायला येत नव्हतं, तर खांद्यावर घेऊन फिरले, तरी सगळे सोडून दिले. पण शेवटी कोणीच नाही झाले. पण तिनं म्हणली, पुढे हात जर जोडले तर जावं लागेल, पण पोटात वाढतंय म्हणली लेकरू. देवा म्हणू लागले, बाई जा 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 जा. तिनं म्हणली, देवा नको म्हणली. अरे माझ्या पोटी जे जन्माला येणार आहे ना, खरं सांगू देवा, त्याच्या दारात तुला भिक्षा मागायला यावं लागणार आहे रे, म्हणून मला जायचं नाही. म्हणून एवढी स्त्री महत्वाची आहे, लक्ष द्या. देवानं म्हणला, कोण बली होई सतीन गई विरोचन के साथ, विरोचन के साथ बली होई सतीन गई विरोचन के साथ, विरोचन के साथ बली होई सतीन गई विरोचन के साथ, विरोचन के साथ बली होई सतीन गई विरोचन के साथ, विरोचन के साथ बली होई सतीन विरोचन के साथ बनी हुई सपना.
सती म्हणते भली हुई देव म्हणू लागले, भली हुई सती न गई विरोचन के साथ आईसा पुत्र पैदा किया। कसला आईसा पुत्र देई गेंडा मागतो, हिरो होंडा नाही दिले की घालतो दोंडा। मग असला पाहिजे का आपल्याला? नाही। मग कसा पाहिजे? देव त्याच्या दारामध्ये भिक्षा मागायला आला पाहिजे। बळीला जन्माला घातलं आणि बळीच्या दारामध्ये ज्यात भगवंतानी पाताळ लोकात नेलं ना, त्या बळीच्या दारात बटू वामनाचं रूप धारण करून भगवंत भिक्षा मागायला आला, एवढा जिव्हाळा निर्माण करावं लागतं। याच्या पुढे सांगू का कसला जिव्हाळा? लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्ताईसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती। आईला लेकराचा जसा कळवळा येतो ना तोच जिव्हाळा, तसा देवाला भक्ताचा कळवळा येतो तोच जिव्हाळा, गाईला वासराचा येतो आणि वासराला गाईचा येतो तोच कळवळा तोच जिव्हाळा। कळवळा जिव्हाळा वेगळा नाही, आईसी कळवळ्याची जाती। म्हणून तुकोबाराय सांगतात तुझ्या या साडेतीन हाताच्या देहाकडे सर्वस्व समर्पित करून तुला पाठवलेलं आहे, फक्त तू एक एक विसरत गेला। आणि अजून एक गोष्ट सांगू का तुम्हाला, बालपणामध्ये काही विसरत नाही आणि काही आठवतही नाही झोपलेल्या मावशी, पण झोपल्या काय विठाला 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 कुठे गेल तू की कुठे गेल तू? मे बी गेले त्यांच्याकडेच। हा का वनवास आहे? मग गुत्त दिले तुम्हाला तर सांगा म्हणचा, कुठे गेल तू? हा लागली वाट आज माय, पाच दिवस झाले सप्ताह चालू आहे माय, इथले इथं जर विसरून चालू आपण। आयसा पुत्र गेंडा नको आम्हाला, पुत्र दे त्याच्या दारामध्ये देव भिक्षा मागायला येईल असा पुत्र दे, तोच कळवळा तो जिव्हाळा। आयसी कळवळ्याची जाती, जिव्हाळा कळवळा वेगळा नसतो, गोडी उसातच असते पण निर्माण करावी लागते, तसं साखर उसातच असते पण निर्माण करावी लागते। आता थोडक त्याच्यातून सांगते, दुधातून दही निर्माण होतं, दह्यातून ताक निर्माण होतं, तुका ताकातून लोणी निर्माण होतं आणि लोण्यातून तूप निर्माण होतं, असा परमार्थ करावा लागतो। आणि तो परमार्थ तुकोबारे सांगतात प्रत्येकाला कळत नाही, प्रत्येकाला करता येत नाही, केला तर प्राप्त होत नाही। मग तो कोण आहे? तोची दैवाचा पुतळा, ज्याला कळाला तो दैवाचा पुतळा झाला। आणि पुतळा होऊन काय केला? आता शंभर शंभर वर्ष माणसं प्रपंची करतात आणि परमार्थही करतात, पण ती प्रपंचही केला परमार्थही केला, दोन्हीची सांगड घातली, पण त्याचा उपयोग जीवनामध्ये काय झाला? दुसऱ्या चरणामध्ये माझे मना होका पंडित शहाणा। आम्ही जिव्हाळा केला, आम्ही दैवाचा पुतळा झालो, पण ज्यावेळेस आम्हाला त्याची प्राप्ती झाली त्यावेळेस आम्हाला अहंकार जडला, अहंकार जडला। आणि ज्यावेळेस अहंकार जडला ना महाराज, त्यावर त्या
काळाला आता त्या क्षणाला जेवढं काही गेलं तेवढं वाया जातं. आपण संसारामध्ये म्हणतो बघा, 10 लिटर दूध आहे पण 1 मिनिटाचा खडा टाकला तर काय होतं, सगळं नासून जातं का नाही. तसं तुकोबाराय सांगतात हे जीवन आहे. मग ते जीवन असं जडलं की काय होतं, जडली प्रीत जडले नाते, खेळचं सरला सारान पाखरा, तुफान सुटला वारा. पण काय इथं जरी तुकोबाराय सांगतात जरी तुफान जरी वारा सुटला तर काही 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 लोक म्हणतात कितीही पाप केलं तर आम्हाला सुखच मिळतं म्हणतात. मग त्याचं पूर्वजन्माची पुण्यही असते. मग ते काय होतं बघा, वारा येऊन अंगण झाडून जातं, पाऊस येऊन सडा टाकून जातं, ती मधी मजेतच राहतं पुन्हा. म्हणून ती म्हणतात काही होत नाही गा आम्हाला, जरा सुद्धा काही होत नाही. अरे पूर्वजन्माचं पुण्याचं गाठोडं घेऊन आला म्हणून हे वारं सुटलं, तुझं अंगण झाडून गेलं आणि पाऊस आला आणि सडा टाकून गेला. तसं काही काही माणसाचं जीवन होतं. एक अशी आजी कथेला असताना उठली, अशी या वयाची आजी बाई येऊ का, आणि म्हणल्या ताई तुमच्याकडे एक माझं काम आहे. ओ मी म्हणलं आजी बोला की काय काम आहे. तर म्हणल्या मली त्याचं डोसकं खिचडीला चलतंय का, म्हणल्या मली त्याचं डोसकं माहीत आहे का, हा मली द्याचं डोसकं. मला कळच ना, मलाच माहीत नव्हतं काय की, मला लई वेळ कळालं नाही. मी म्हणलं काय की बाबा आजी, म्हणलं आता तर कथा झाली आहे खूप थकली हो, म्हणलं ती बी आजी कुणा तर महाराजाचं ऐकून आले असताना यांना कळतंय का बघावं म्हणून. मला कळच ना. संध्याकाळी मी झोपल्यावर मी मलिद्याचं डोसकं खिचडीला का असेल माय भागवतात तर नाही, रामायणात नाही, आता असेल कुठं प्रश्न पडला. आणि कुणी घरात बी आता कधी ऐकायला नाही. दुसरे मी म्हणलं आजी दुसऱ्या दिवशी सांगते मला, रात्रभर भोकली झोपसुद्धा लागली नाही, दुसऱ्या दिवशी आजी उठण्याच्या आधीच दारात उभ्या. आणि आजी म्हणाले अशा माय असं विचार केला का ग माय, सांग माय तेवढं, हा उद्याचं गुरुवार आहे ग माय, म्हणाली आजो आजी. गुरुवार आहे म्हणल्यास ध्यानात आलं मा पिराला बोलले का की आजीनं मलिदा म्हणले. आजी कशाला मलिदा म्हणले, आई माय नातवासाठी बोलले होते व पिराला मलिदा करावं, आणि लगेच परवा दिवशी शुक्रवार आहो तुम्ही बी हाव गावात, आणि जरा संतोषी मातेला खिचडी करून लिकरो जीव घालावं. मग मीच आजीलाच म्हणलं जरा गोड बोलले, माझा स्वभाव थोडा गोडच बोलायचा आहे की नाही. म्हणलं आजी मग डोसकं कशाला म्हणलं लाव, ती का म्हणताव तुम्ही, म्हणलं आम्ही डोकं म्हणताव. मग हीच डोसकं आहे माय गुरुवारी धुतल्यालं, शुक्रवारी चलतंय का, शुक्रवारी बी धुवावं लागल म्हणला ली म्हातारी हे की नाही. तुम्हाला बी माहीत नव्हतं काय की, उगच म्हणला माहीत आहे म्हणून माय. म्हणजे गुरुवारी मलिद्याचं डोसकं खिचडीला चलतंय का है का नाही. अख भागवत पाठ केलं पण हे सापडलं नव्हतं. आजीनं 1 मिनिटात उघडून दिली दुसऱ्या दिवशी. मी म्हणलं माय आजी तुम्ही नाही बी धुतलं तर चालतंय, म्हणलं विठाला 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 विठाला. तसं तुकोबाराय म्हणतात एका जन्माचा विचार करू नको, अनेक जन्माचा विचार कर. अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा. एका जन्मामध्ये मी देवा तुझी भक्ती केली नाही, अनेक दुसरे मज नाही आता, नेमी लिया चित्ता पासून या. मग 33 कोटी देवापैकी कुणाची नेमणूक केली. आता देवाची विभागणी तुम्ही आम्ही केलेली आहे, देव सगळे एकच आहे. सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, भक्त सोपान तो झाला भक्त आनंदे वर्षला, आधी शक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. हे सगळे एकच आहेत, ब्रह्म विष्णू महेश. शरीर एक आहे, मूर्ती वेगळी आहे, तसं सगळी माणसं स्त्री आणि पुरुष सुद्धा एकच आहे, फक्त बाहेरंग भगवंतांनी बनवित असताना वेगळं बनवलेले. पुरुष जरी मेला तर काय जातं हो निघून, काय जातं बाबा का जातय इकडे. डॉक्टर साहेबाला ऐकू ना, आणि इकडून पिटवाले मास्तर खाली बघलाले, बोला कुणाला हाच प्रश्न पडला. माणूस मेला तर काय जात आत्मा, आणि बाई मेल्यावर का जात बघा. आता तुमच्याच तोंडून सांगायला, पुरुष जरी मेला तरी आत्माच जातो, आणि स्त्री जरी गेली तरी आत्माच जातो. मग त्यामध्ये काही वेगळं आत्मी बसवायला पाहिजे होतं की बायात,
गड्यात आत्मा बायात आत्मी नाही बसवणार देवा. अरे बाह्य रंग वेगळं केलंय पण अंतरंग मात्र एकच ठेवलं. म्हणून तुकोबाराई सांगतात मी सेवा केली. पहिल्या जन्मामध्ये मी पंचमावतारी जगद्गुरु तुकोबाराई म्हणून जन्माला आलो. म्हणून अनेक नये म्हणा मला त्याचा अहंकार नाही, त्याचा गर्व नाही, त्याचा अभिमान नाही, पण एक आहे मी माणूस आहे याचा मात्र स्वाभिमान आहे. म्हणून माणूस व्हा. ज्या दिवशी तुम्ही माणूस व्हाल त्या दिवशी खरंच होका पंडित शहाणा, विद्वानातून विद्वान तुम्ही व्हाल. तुम्हाला ज्ञानी होता येतं, तुम्हाला विद्वान होता येतं, तुम्हाला संत होता येतं, तुम्हाला पंत प्राप्त करता येतो. ज्याला संत होता आलं, ज्याला पंत प्राप्त करता आला त्यालाच भगवंत भेटला. भगवंत कुणालाही भेटत नाही. शबरीनं अहंकार विरहित त्याची भक्ती केली. केली की नाही? वाल्या कोळ्यानं अहंकार विरहित भक्ती केली. अरे मरत्या समयाला सुद्धा राम म्हणता येत नव्हतं, त्यानं मरा म्हणलं, शेवटी राम मुखात आला. आला का नाही? आई लेकराला म्हणते गोट्या सावलीत मर, सावलीत मर, सावलीत मर म्हणते. तिनं मर म्हणते का? म्हणत नाही. ते उन्हात असतं, तिची तळमळ असते. गोट्या उन्हात खेळू नको रे, सावलीत मर म्हणते. तसं त्याला सांगितलं, तुला राम जर म्हणता येत नसेल तर तू मर मन मरा मन मरा मन. म्हणता म्हणता राम झाला. पदी बैसोनी पदवी घेई जे. अहंकार विरहित भक्ती करा. अहंकार विरहित भक्ती रामायणामध्ये दोघांनं केली. पहिली श्रद्धास्थान लक्ष्मण, श्रद्धेची भक्ती लक्ष्मणाची आणि समर्पणाची भक्ती भरताची. समर्पणाची भक्ती केली भरतानं, नाही अहंकार. आणि श्रद्धेची भक्ती केली लक्ष्मणानं, नाही अहंकार. आणि तुमची आमची भक्ती संपूर्ण अहंकाराची माय. आपली अहंकार विरित भक्ती नाही. उस डोंगा परी रस नोबे डोंगा, काय भुरळा असी वरली असोंगा. एक बेवडं यष्टीत बसलं. आता यष्ट्या बी बंद आहेत आपण चालू होत्या तवा. बेवडं बेवडं होय वय वय. दारू पिणार दारू दारू हे की नाही? कोण कोण पिते माईच्या हातवरी करा बरं. कोणीच करणार नाही हे मलाही माहीत आहे. पण सगळे सोडलेत ह्याचाच आनंद आहे. होय की नाही? आनंद आहे त्या गोष्टीचा. फुल दारू पिलं बसलं यष्टीत. बरं सगळी यष्टी रिकामी होती. जाऊन शीटवर बसावं की कुण्यात नादच खुळा बघा त्या बी लोकांचा. परवा दिवशी कथा चारला संपवली आणि नगरकडे ताई कीर्तन होतं मच्छिंद्रनाथ गडाकडे. आणि ती टमटम बारका रस्ता पुढे त्या थोडं त्याच गावाच्या अलीकडे लागला गडाच्या. एक टमटमवालं होतं पुढे. त्याला किती बी हरण वाजवलं तर अगोदर उशीर झालेला. ते हरण कितीही वाजवलं तर ते टमटमच बाजूला काढणं. आणि त्या टमटमवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं मागं, जळू नको माझी बरोबरी कर. पाठीमागं लिहिलं होतं, जळू नको माझी बरोबरी कर. काच काढला मी. एका चौक लागला पुढील आम गेल्यावर काच काढला. आणि मी म्हणलं दादा माई शपथ उद्याच्याला डिझायर विकून टमटमच घेते म्हणलं. म्हणूनच पुढे जाऊ दिलं नाव म्हणलं मला. त्यानं म्हणलं नाही हो ताईसाहेब मला का माहीत आहे झुकूक 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 झुकू. इकडं जर सरकलो तर तिकडं पडेल आणि इकडं सरकलो तर इकडं पडेल. म्हणून तुमच्या पुढे पुढेच होतो म्हणलं त्यानं. तसं ती बेवडं याखी यष्टी रिकामी. पण यष्टीत बसलं नाही. ड्रायव्हरच्या बाजूला डब्बा असते बघा एक चौकणी, त्याच्यावर जाऊन बसलं बेधुम देव कास करीत डुलत डुलत. ह्यानं आपलं निहुलालं झटके देतात. त्या बिचाऱ्याचा धंदा आहे बघा ती. हे की नाही? आता हे काय आमचे महाराज गाडी चालवत्यात, गात्यात, वाजवत्यात, कथेत बसत्यात. आजू कसं असतं, सर्व गुण संपन्न सगळेच नसत्यात, एखादाच असते. ती आपलं यष्टीत असते. त्यात आनंदात त्यानं चढिव लागलं. ती एक दांडकं करावं लागतं की मागं पुढं पुढं मागं मागं पुढं पुढं मागं पुढं करीत 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 नेलं एक 60-70-80-100 किलोमीटर गेली यष्टी. ह्यानं बघत होतं डोळे अर्धे उघडं 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 असं असं झोकल्या घेऊ घेऊ. ते थकलेले दोघं जण कंडक्टर बी उतरला, ड्रायव्हर बी उतरला.
गेले चहा प्यायला. ह्यानं म्हटलं त्याच्या बाईला का वापसून एक झटलाले. म्हणलं ही काढायला मागं करतोय पुढे करतोय मागं करतोय पुढे करतोय. ही काय माणूस आहे का म्हणलं. चाक फिरवी आहे म्हणलं. जिला झटका जोर लावलं एका झटक्यात काढलं आणि ठेवलं मागं बसलं बिंदास हाताची घडी घालून. आलं आपलं ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन तिथं पुढी आलं. त्यानं गाडीला किक मारलं ती बघणार इथलं असं बघणार नुसतं डिवळं दिसलं तिथं. त्यानं म्हणलं हापसा कुठं गेला इथला म्हणे. त्यानं म्हणलं होई हापशाला सुदलाला सुई म्हणलं अजून त्यालाच. त्यानं म्हणले बाबा त्या हापशावरच ही गाडी आहे अख्खी म्हणलं. आ तुला केव्हापासून एक कॅन्डी ना गेलं म्हणला. दिसायला बी काढी येऊन एस टी ओढीवला आहे म्हणलं. अजून मागं पुढी करून दमला असं म्हणून हे बघ म्हणला उपसून ठेवला घे हे बघ म्हणलं. कळालं तर सगळंच आहे नाही कळाल्यास काय. धन्यस बाबा म्हणला. आणि एक बार नाही दोन बऱ्यात तुझ्या पाया पडतो म्हणला. तुझ्यासारखा पंडित कुठंच राहणी म्हणला. तस कळालं तरच संसार आहे आणि कळालं तरच परमार्थ आहे. कळालं तरच कोणतंही क्षेत्र आहे आणि नाही कळालं तर ते वाया आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात अनेक नये माझे मना. देवा किती जन्म मी भक्ती करीन पण माझ्या मनाला मात्र अहंकार नको. का अहंकाराचा वारा न लागू राज अहंकाराचा वारा न लागू राज माझ्या विष्णुदासा भाविकासी भाविकासी माझ्या विष्णुदासा लागो माझ्या राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. अरे मनामध्ये आपल्या अहंकार विचार कसलाच नाही आला पाहिजे. निष्काम सेवा केली की भगवंताची प्राप्ती झाली. पण निष्काम केली पाहिजे. निष्काम करण्याचं फळ मिळतं माय पण दमानं मिळतं तत्काळ मिळत नाही. आपण जे कोरोनातून वाचलो म्हणजे कमीत कमी समजायचं आपल्या हातून कुठंतरी कदाचित पुण्य निर्माण झालं म्हणून आम्ही जिवंत राहिलो. गेलेले सुद्धा काही माघारी आले म्हणून अनेक नये माझे मना. मग माझ्या मनात काय आलं पाहिजे. नित्य गोविंद गोविंद तिथं नाही अहंकार. मग तुकोबाराय म्हणतात हो का पंडित शहाणा. आता पंडित म्हणजे ज्ञानी विद्वान अशा लोकांना पंडित मानलं जातं.
पण ते ज्ञान सागरापुरतं मर्यादित राहिलं पाहिजे, समुद्र नाही झालं पाहिजे. त्याला पंडित म्हणावं. आणि समुद्र झाला की खारट झालं, मग ते ज्ञान संपलं. म्हणून सागरासारखं ज्ञान असावं, तो ज्ञानाचा सागर. म्हणून मी पंडित आहे. पण शहाणा नाही. मग शहाणा कोण आहे? अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. त्याच्यावर तुकोबारांनी प्रमाण दिलं, रिकामा अर्ध घडी राहू नको. बिना कामाचा शहाणपणा काही कामाचा नाही. मग आमचा शहाणपणा कुठं असावा, तो आम्ही कुठं करावा, आणि त्याला कुठून मार्ग दाखवावा, तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं. चित्त त्याचा दास मी अंकित. नामावर माझं चित्त जडलं, रूपावर माझं चित्त जडलं, मी त्याचा दास झालो, त्याचा सेवक झालो, हनुमंतरायासारखा. एवढं माझं चित्त जडलं. चित्त जडण्यासाठी पूर्ण रामायण आपल्याला ऐकावं लागतं. रामायणामध्ये कुणाकुणाचं चित्त जडलं एकाच श्लोकामध्ये सांगितलं. एकाच श्लोकावर अख्खं रामायण संपूर्ण आहे. आदो राम तपवनादिगमनम हत्वा मृगकाञ्चनम वैदयहरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम बालिनिर्गनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हरणम यथ्यादि रामायणम. झालं रामायण. आदो राम तपवनादिगमनम. रामायण रामायण म्हणले का, एका श्लोकावर अख्खं रामायण आहे. एवढ्याच चित्त त्याच्यावर जडलं होतं. आता एवढं सांगायला किती दिवस लागले? कसं कसं जडलं ती सुग्रीवाचं, बालीचं, हां बरोबर आहे. अदो राम तपवन अधिगमनम हतवा मृग कांचनम वैदयहरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम बालिनिर्दनम समुद्रतरणम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हरणम यथ्यादि रामायणम. काही काही रामायण 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 कहाय म्हणतात. उसने उसकी जो रुचिराई उससे उसी हुई लराई बात बात की बातन्ना आणि तुलसीदास लिख गए इतना बडा पोथन्ना असं म्हणतात.
रामायण म्हणजे काय? तसं इथं म्हणतात नाम रूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित। रावण होता, पण ज्यावेळेस रावणानं जगाची माता सीता तिला उचलून नेलं, स्वतःच्या वेशामध्ये उचलण्याचा अधिकार नव्हता, म्हणून त्याला वेश धारण करावा लागला। वेश धारण करून सीतामाईला घेऊन गेला, पण शोधण्याचं काम मात्र माझ्या हनुमंतरायाकडे दिलं। हनुमंतरायाने विचार केला, बरेचसे कष्ट भोगावे लागले, पण काही जरी झालं तरी आपल्या सीतामाईला आपल्याला माघारी आणायचंय। चित्त जडलेलं होतं सीतामाईवर, आणण्यासाठी चिरटाचं रूप वेश धारण केलेलं आहे। रावणाच्या महालात जाण्यासाठी चिरटाचं एक मच्छर झाला माझा हनुमंत, एक मच्छर। म्हणून ते नाना पाटेकरनं गाणं काढलं होतं बघा, एक आठवते का, एक मच्छर माय मामा का लवकर पाटाय माई चान काकड्याचा अभंग सांगा बरं, कोणचा आहे? 3 नंबरचा। वा, असे बोल की माणसं पाहिजे। एक मच्छर आदमी को हिजडा बना देत आहे, क्या करू मैं तेरी मुठ की तारीफ, उसको तो आदमी बना देता है। मर्दाची निशाणी आहे वो। आताचे पोर का बायका ऐकणार तर म्हणून मिसेज ठेवून आता ठेवून तर काय कामाचं आहे। पहिलं पहिलेचे माणसं हे बाया का, माणूस मिशात आणलेले की बाया भेट होत्या। आताच्या विचार केले, लग्नाच्या आधीच भीना ठेवून काय कामाचे मामा हुशार। एका मच्छरचं रूप धारण केलं आणि हनुमंतराय गुई 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 गुई, म्हणजे माझ्या आवाजानं झाला तर रावण जागा होईल, पण मला चोरट्यासारखं गपचूप जायचं नाही। वेश धारण करून माझ्या मातेला जसं उचललं, वेश धारण करून मला माझ्या मातेला घेऊन यायचं आहे, एवढाच त्याचा विचार होता। पण रावणाच्या महालामध्ये गेल्यानंतर मात्र त्याला रावणाच्या महालात शोधून पाहिलं, सगळी फळं पाहायला मिळाली, विध्वंस केला, झाडतोड केली, तोडून टाकलं, नाशितलं, कापलं, काटलं, पण त्याच्या पलीकडे माझा हनुमंतराय जात असताना एक तुळशीचं वृंदावन दिसलं। तुळशीच्या वृंदावनाला माझ्या हनुमंतरायाने मच्छर रूपामध्ये पाहिलं आणि मच्छर रूपामध्ये पाहिल्यानंतर म्हणला, सो हे वेश सोडावं लागेल आणि मानवाचा वेश धारण करावं लागेल। माणसाचं रूप धारण केला आणि त्या तुळशीच्या वृंदावनावर हात ठेवून माझ्या हनुमंतराय थांबले। थांबल्यानंतर माझ्या हनुमंतरायाला वाटलं, अरे कुणी का असेना ज्याच्या या एवढ्या रावणाच्या महालामध्ये जर तुळशीचं वृंदावन असेल तर 100% या रावणाच्या महालात सुद्धा एखादा संत जन्माला यावा लागेल। त्याचं चित्त माझ्या पांडुरंगाच्या चरणावर समर्पित केलेलं असेल तेव्हा तुळशीचं वृंदावन आहे। दारावर छाप टाकली, आहे का कुणी घरी, आहे का कुणी घरी, आहे का कुणी घरी म्हणता क्षणी अंगात बंडी घालून गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून मस्तकावर गंध लावून माझा विभीषण बाहेर दार काढण्यासाठी आला। दार काढलं, वेशभूषा माझ्या हनुमंतरायाने विभीषणाची पाहिली आणि साष्टांग दंडवत घातलं, घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे। म्हणला, अरे रावणाच्या महालात संत जन्माला येतात, मला वाटत होतं रावणाच्या महालामध्ये सगळे राक्षस जन्माला येतात। हनुमंतराय आलात ना, तुमची भेट झाली। नाही नाही, कसे काय आलात, मला विचारणार नाहीत, हनुमंतराय विभीषणाला म्हणतात। अरे न सांगता कळतं त्याला संत म्हणतात आणि सांगून कळत नाही त्याला राक्षस म्हणतात। कोण म्हणतं? विभीषण म्हणतात। न सांगता कळतं त्याला संत म्हणतात हनुमंतराया, आणि ज्याला कळत नाही त्याला राक्षस म्हणतात। मलाकडे हात केला, ठीक आहे, पण माझी पण एक इच्छा आहे, नामरूपी जडले चित्त। रावणाच्या कुळात जन्म घेतलो पण चित्त मात्र माझं
रामनामावर जडलेलं आहे. मग मला माझी सीतामाई पाहिजे. त्यावेळेस बिभीषण उंबऱ्याच्या मधून आणि हनुमंतराय उंबऱ्याच्या बाहेर कात्र आत जाण्याचा प्रवेश रामाने हनुमंतरायाला दिलेला नव्हता. आतून हात जोडले बिभीषणाने, बाहेरून हात जोडले हनुमंतरायाने, दोघांचा संवाद चालू झाला. हनुमंतराय म्हणतात, माझी सीता मला नेण्यासाठी 12 तासाचा कालावधी दिलेला आहे. बिभीषणा, आता 12 वाजलेत, सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदर मला माझ्या सीतामाईला घेऊन इथून जायचंय. आतून बिभीषण म्हणतात, आयुष्य खर्च केलं मी कशासाठी? रामाच्या भेटीसाठी. मी तुम्हाला तुमची सीतामाई देतो, तुम्ही मला तुमचा राम द्याल का? काय चित्त आहे पहा, काय भक्ती आहे. एवढा परमार्थात कळवळा असावा लागतो. मी तुम्हाला तुमची सीतामाई देतो, पण मला तुम्ही माझा राम द्याल का? लक्ष्मणाने हनुमंतरायाने सांगितलं, मंजूर आहे. सूर्योदय होण्याच्या अगोदर सीतामाई घेतली आणि त्याच सूर्यास्ताला बिभीषणाची रामाची भेट घालून दिली. अरे, देव भेटत असेल तर परिवाराला नकार द्या, आणि देव भेटत नसेल तर परिवारामध्ये भुंग्यासारखा गुरुपुटून मरा. प्रल्हादानं बापाला नकार दिला, भरतानं आईला नकार दिला, आणि बिभीषणानं भावाला नकार दिला. नको असला भाऊ, कोण म्हणतं बिभीषण?